नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण सृष्टी 2 प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांची लक्षणे अभ्यासली. आजच्या तासाला आपण सृष्टी 3 कवके या गटातील सजीवांची लक्षणे पाहूया. तर कवके या गटामध्ये बुरशी सारख्या सजीवांचा समावेश होतो. तुम्हाला पावावर किंवा भाकरीवर तयार झालेली बुरशी माहीत असेल. तर या गटातील सजीव हे दृश्य केंद्रकीय असतात, असंश्लेषी म्हणजेच अवरित प्रकाश संश्लेषण करू न शकणारे, तसेच परपोषी असतात, इतर सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतात. हे सर्व सजीव मृतोपजीवी असतात, म्हणजेच कुजलेल्या कार्बनी पदार्थांपासून अन्न मिळवतात. तिसरं, यांची पेशीवेतिका ही कायटिन या शर्करेपासून बनलेली असते. तर कायटिन ही गुंतागुंतीची जटिल असा शर्करेचा प्रकार आहे. यातील काही सजीवांचे शरीर हे तंतुरूपी असून आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात. यामध्ये बुरशीसारख्या सजीव हे तंतुमय असून त्यामध्ये केंद्रके असतात. यांचे प्रजनन हे अलैंगिक पद्धतीने होते. यामध्ये किण्वामध्ये मुकुलायन पद्धतीने प्रजनन होते. तर किण्वाच्या पेशीभित्तिकेवर सुरुवातीला छोटासा फुगवटा तयार होतो, त्याला मुकुल म्हणतात. आणि हा मुकुल वाढत जाऊन याची वाढ होऊन हा स्वतंत्र पेशीपासून विलग होतो आणि स्वतंत्र अस्तित्व त्याला प्राप्त होते. तर या पद्धतीला मुकुलायन असे म्हणतात. बुरशीमध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मिती पद्धतीने होते. तर बुरशीमध्ये वरच्या बाजूला बुरशीच्या तंतुमय भागाच्या वरच्या टोकाला एक पिशवीसारखा फुगवटा असतो, त्याला बीजाणूखाणी म्हणतात. आणि या बीजाणूखाणीमध्ये असंख्य छोटे कण असतात, त्याला बीजाणू म्हणतात. जेव्हा ही बीजाणूखाणी परिपक्व होऊन फुटते तेव्हा हे बीजाणू खाली पडतात, तेथे रुजतात आणि पुन्हा नवीन तंतुरूपी बुरशी तिथं तयार होते. तर या पद्धतीला बीजाणू निर्मिती असे म्हणतात. यामधील आणखी उदाहरणे म्हणजेच ॲस्परजिलस, जी मक्यावरील बुरशी असते, पेनिसिलियम, भूछत्रे तुम्ही पाहिली असतील, याचा समावेश या गटामध्ये होतो. तर आजच्या तासाला आपण कवक सृष्टीतील सजीवांची लक्षणे पाहिली. पुढच्या तासाला आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पाहूया.